मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया, सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया। जो है वो महान है, उसका नाम है यीशु। मैं हूँ एक विजयी, जयवंत से बढ़ गए उसके राज का वारी। पवित्र आत्मा से भरा हुआ उसकी स्तुति, उसकी स्तुति मैं नाच के करूं। नाच के चाहे जो हो जाए, जो है वो महान है, उसका नाम है, उसका नाम है यीशु। और मैं हूँ एक विजयी, जयवंत से बढ़ के उसके राज का वारी। पवित्र आत्मा से भरा हुआ सब उसके गाएंगे, उसके आनंद मनाऊं, उसके मेरे दिलों ने बना दिया, समृद्धि ना होगा। मुझ में जो है वो महान है, उसका नाम है यीशु। मैं हूँ एक विजयी, जयवंत से बढ़ गए उसके राज का वारी। पवित्र आत्मा से भरा हुआ मेरे विरोध बना दिया, कभी नहीं समृद्ध ना होगा। क्योंकि मुझ में जो है वो महान है, और उसका नाम, उसका नाम है यीशु। मैं हूँ एक विजयी, जयवंत से बढ़ के साथ में उसके राज का वारी। पवित्र आत्मा से भरा हुआ हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये। ही वेळ आहे प्रार्थनाची। तुम्ही तुमचे हात उंचून तुमचे डोळे बंद करून प्रार्थना करा। आजचा प्रार्थना बिंदू, आपण प्रत्येक राज्यातील आत्म्याच्या मोठ्या पिकासाठी प्रार्थना करीत आहोत। येशूच्या नावात ते देवाच्या राज्यात प्रवेश करीत आहेत। आमेन। रामाजा गांधरेले गेले बोंदर, रामाजा गारा बोंदरले गेले, अरबास दे केंद्र लगा रमान दे रे गेर बो दे रे लगा रमान दे रे के दे केंद्र लगा मास्टा का दे रे गेर बो वो रबास दा का मान दे रे लगा रबास दा का मान दे रे गेर बो स्टा का अंदर ये रमास दा का मान दे रे गेर बो दे रे लगा मा आ बो स्टा का अंदर ले ये रमास दा का अंदर लगा रबो दे रे गेर मान दे रे केंद्र लगा रबो अंदर ले ये रबास दा का मान दे रे लगा रबो से केंद्र ला अरबास दे के मान दे रे गेर बो अंदर लगा रमास दे केंद्र लगा रबो अंदर ले गेर मान दे केंद्र ले गेर बो ಊರ್ರೆ ಕೇಂದ್ರ ಲಗರ ಮಾಸಿ ಕೇಂದ್ರ ಲಗರೆ ಬೋದೇರಿ ಲಗರ ಮಾಸ್ಟ ಕೇಂದ್ರ ಲಗರ ಮಾಂದೇರಿ ಗಿರಿ ಬೋಂದ್ರ ಆರ ಮಾಸಿ ಕೇಂದ್ರಿ ಲಗರೆ ಬೋಂದ್ರ ಮಾಸ್ಟ ಕೇಂದ್ರ ಲಗರೆ ಬೋಂದ್ರಲಿ ಗಿರಿ ಮಾಸ್ಟ ಬೋಂದ್ರಲಿ ಏರ ಬೋಜಗ ಮಾಂದರ ಲಗರೆ ಬೋ ಏರ ಮಾಂದರ ಲಗರ ಬೋಸ್ಟ ಕಾಂದರ ಮಾಂದೇರಿ ಲಗರೆ ಬೋಂದರ ಲಗರ ಏರ ಮಾಸ್ಟ ಕ ಬೋಂದರ ಲಗರ ಮಾಂದೇರಿ ಗಿರಿ ಬೋಂದ್ರಲಿ ಗರ ಮಾಂದರ
प्रार्थना प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, आमेन। हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती नाइन लैंग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते। याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता। याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता आणि आपण छोटी बेबी बरोबर पण बोलू शकता। आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता।
ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची आणि आपण खूप चांगले चांगले गोष्ट शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. ही वेळ आहे रापसुडीची. आज दिनांक 11 जुलै रविवार. परमेश्वरासाठी आपल्या प्रेमाला व्यक्त करा. स्तोत्र संहिता ह्याचा 69 अध्याय आणि 9 वचन सीईव्ही कडून. तुझ्या घरासाठी माझे प्रेम माझ्यात एक आगीसारखे जळते. आजच्या आरंभिक वचनामध्ये दाविदाचे शब्द लिहिलेले आहे. त्याने देवावर खूप प्रेम केले आणि ते दाखवले ही आणि ते दाखवले ही. दाविद समस्त इस्रायलचा राजा होता आणि खूप व्यस्त व्यक्ती होता. आपल्या व्यस्त वेळेची सारणीच्या बावजूद तो परमेश्वरासाठी जुनूनी होता आणि त्याच्या घरात वेळ घालवणे त्याला पसंत होते. ज्या कारणास्तव त्याने निर्भयतेचे कथन केले आहे. या आपण यहोवाच्या भवन मध्ये जाऊ तेव्हा मी आनंदित होतो. भजन संहिता ह्याचा 122 अध्याय आणि पहिलं वचन. दाविदा प्रमाणाचे परमेश्वरासाठी आपल्या प्रेमाला लोकसाठी आपल्या प्रेमात आणि जुनून मध्ये दिसून द्या. नेहमी कलिसिया मध्ये रहा आणि वेळेत रहा आणि आपल्या आराधनाची सेवा आणि भेटद्वारे सक्रिय रूपात मिळून रहा. चला आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया आणि आपले हात स्वर्गावर उंचवूया आणि माझ्या मागे बोलूया. प्रेम्य पित्या, तुझ्यासाठी माझ्या प्रेम व्यक्त करणे नेहमी सन्मानाची गोष्ट आहे. जसे की मी तुझ्या घरात आणि इतर विश्वासू व्यक्तीशी सहभागिता करतो, येशूच्या नावात आमेन. वचन संदर्भ ह्याचा पहिला पत्रस आणि दुसरा अध्याय 17 वचन. बाय बाय, हालेलुया. बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया. स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. हालेलुया, आनंद मनाते हुए. स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा. जितना देखोगे उसकी स्वरूप में बदलते जाओगे. उसके वचन पे जितना देखोगे उसकी स्वरूप में बदलते जाओगे. वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में प्रकाश. उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे.
मिटा जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। पृथ्वी तल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। उसकी वचन में जीते ना देखोगे उसकी स्वरूप में बदलते जाओगे। उसकी वचन में जीते ना देखोगे उसकी स्वरूप में बदलते जाओगे। वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश। उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश। स्वर्ग को पृथ्वी तक जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। स्वर्ग को पृथ्वी तक जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। जीवन वो तुम्हें बढ़ाने के योग्य। उसका वचन है सारा जीवन वो तुम्हें बढ़ाने के योग्य। उसका वचन जितना तुम सुना विश्वास उतनी बढ़ते जाओगे। उसका वचन जितना तुम सुनोगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे। उसका वचन हमेशा रहेगा। स्वर्ग को पृथ्वी तक जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कसे आहात तुम्ही सगळे? बोल, आम्ही आशीषित आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर भाऊ बहिणीवर आहात। हाय फाय देऊन त्यांचे स्वागत करू शकता। बोला, तुमचे स्वागत आहे। आणि हा जुलैचा महिना कुठला आहे? इट्स अ मंथ ऑफ जॉय। हा आपला आनंदचा महिना आहे। वा, ग्लोरी, प्रेज द लॉर्ड। आणि आज आपण एक खूप सुंदर गोष्ट ऐकणार आहोत। हालेलुया। कोणाकोणाला गोष्ट आवडते? हाताला उठू शकता? हा हा, आपल्या सगळ्यांना गोष्ट आवडते। मला पण गोष्ट खूप आवडते। हालेलुया। तर आज आपण ज्या गोष्टी बद्दल ऐकणार आहोत ते आहे योना। तुम्ही योनाचे नाव ऐकले आहे? नाही ऐकले तर ध्यान देऊन ऐका की आज आपण त्याच्या बद्दल बोलणार आहोत। तर पुढे जाण्याच्या अगोदर आपण एका वचनाला वाचूया। जुन्या करारामध्ये जाऊ शकता। योना पहिला अध्याय, त्याचं पहिलं आणि दुसरं वचन आणि लिहिलं आहे परमेश्वराचे वचन, अमिती याचा पुत्र योना याला प्राप्त झाले, उठ त्या मोठ्या निनवी शहरास जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता माझ्या पुढे वाढली आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तर आपण इथे पाहतो की योना नावाचा मनुष्य होता, तो इस्रायली होता आणि पवित्र शास्त्र सांगते अमितेचा पुत्र होता आणि परमेश्वराचा भविष्यवक्ता होता। आणि परमेश्वराने त्याला काय सांगितले की जा, निनवीला जा आणि त्या लोकांना सुसमाचार सांग, कारण त्या ठिकाणी काय झाले आहे, खूप दुष्टता झाली आहे, इकडचे लोक खूप वाईट झाले आहे आणि परमेश्वर त्यांच्या खूप क्रोधित होता आणि न्यायाचा दिवस आला होता त्यांचा। हालेलुया, परमेश्वर त्यांच्या इतका क्रोधित होता। तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपला परमेश्वर किती प्रेम करणारा, भला, दयाळू परमेश्वर आहे, है ना। हेच कारण आहे की परमेश्वराची इच्छा होती की कोणी त्या ठिकाणी जावे आणि त्यांना परमेश्वराची सुवार्ता सांगावी, जेणेकरून
व्यक्ति आपल्या वाईट कामापासून मुक्त व्हावे, परमेश्वराकडे क्षमा मागावे, आपल्या मनाला आपल्या रास्त्याला ठीक करावे आणि परमेश्वर त्यांना क्षमा करायला तयार होता. नाश करायच्या अगोदर परमेश्वर त्यांना एक संधी देऊ इच्छित होता की ते आपल्या मनाला फिरवावे योग्य रस्त्यावर. त्यांच्यासाठी जरुरी होती की कोणीतरी त्यांच्याकडे जावे व त्यांनी सुवार्ता सांगावी. हालेलुया. जर त्यांनी ऐकले नाही तर ते योग्य रस्त्यावर कसे येणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितले त्याच्यातून तुम्ही काही शिकलात? हा, हालेलुया, माझा विश्वास आहे तुम्ही शिकलात. आपण पाहिले परमेश्वराची इच्छा आहे की आपण दुसऱ्यापर्यंत काय घेऊन जावे, सुसमाचार. ज्याप्रमाणे परमेश्वर योनाकडून इच्छा केली तो निनवीच्या लोकापर्यंत जावे आणि त्या ठिकाणी त्यांना सुसमाचार सांगावे. हालेलुया. आणि आज पण असेच आहे, परमेश्वराची आहे की आपण दुसऱ्यापर्यंत जावे सुसमाचार घेऊन. सुसमाचार काय आहे? एक चांगला संदेश. हालेलुया. दुसऱ्या शब्दात सांगू, परमेश्वराची एकमात्र सामर्थ मनुष्याला वाचवण्यासाठी. हालेलुया. आणि प्रत्येक व्यक्तीला, मग ती पुरुष असो, महिला असो, मुले असो, वयस्कर असो, प्रत्येक वयाच्या व्यक्तीकडे सुसमाचार जाणे काय आहे? जरुरी आहे. जसे मी तुम्हाला सांगितले, परमेश्वराची एकमात्र सामर्थ मनुष्याला वाचवण्यासाठी. प्रत्येक मनुष्याला वाचू इच्छितो. हालेलुया. तर त्याप्रमाणे परमेश्वराने योनाला पाठविले, परमेश्वराने तुम्हाला आणि मला देखील पाठवले आहे. हालेलुया. तुम्ही म्हणाल, आम्हाला कुठे पाठवले आहे? ते कुठे आपण आहोत, आपली सोसायटी आहे, जिथे आपण खेळायला जातो, जिथे आपण कामावर जातो, शाळेत जातो, तर ती काय आहे? आपली जागा आहे. हालेलुया. हे लोक आहेत ज्यांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, आपले परिवार, नातेवाईक. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती ज्यांना आपण भेटतो. हालेलुया. जसे योनाला निनलेवेला जायचे होते, तसेच आपल्याला देखील आपल्या संपर्काच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे परमेश्वराच्या त्या महान प्रेमाबद्दल जे परमेश्वराने आपल्यावर केले आहे. हालेलुया. ते सगळे जे प्रभू येशूने आपल्यासाठी केले. हालेलुया. जर आपण त्यांना सांगितले नाही तर त्यांना माहीत कसे पडेल? म्हणून सांगणे काय आहे? जरुरी आहे. त्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा होती की निनवेच्या लोकांना जाऊन सांगावे, जेणेकरून त्यांचा नाश ना हो, ते आपल्या वाईट कामापासून परत फिरावे, योग्य रस्त्यावर यावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर आणि अद्भुत गोष्ट आहे, नाही का? कि ज्याप्रमाणे परमेश्वराने योनाला निवडले, त्याप्रमाणेच परमेश्वराने आपल्याला आणि मला पण निवडले आहे हे महान काम करण्यासाठी. आणि योनाच्या बद्दल आपण पुढे आणखीन बघणार आहोत की काय झाले आहे. ही गोष्ट आपण कंटिन्यू करूया. पण सगळ्यात पहिला पॉइंट काय होता? की परमेश्वराने योनाला पाठवले, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला देखील काय केले आहे? पाठवले आहे. आणि आपल्याला देखील काय करायचं आहे? जायचे आहे. जिथे कुठे आपण जातो तिथे सुसमाचारचा प्रचार करायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर जसे मी नेहमी सांगते, जे सांगितले गेले आहे ते जरूर करा. आणि आजच वेळ काढा, आपल्या मित्रांना, आपल्या घरात जे कोणी आहे सगळ्यांना सांगा, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. पुढच्या रविवारी या गोष्टीचं काय होते ते पाहूया. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. वाव, आज आपण खूप काय शिकलो. आणि आता ही वेळ आहे घोषणेची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. वेळ आहे घोषणांची. तुम्ही तुमचे हात तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे घोषणा करा. मी आत्म्यांना जिंकतो, मी दुसऱ्यांना
येशूने आपल्यासाठी केलेल्या सर्वात मोठ्या बलिदानाबद्दल सांगतो। धन्यवाद पित्या, तुझ्या वचनापासून शिकण्याचे संधीसाठी माझे हृदय येशूच्या नावात प्रत्येक शिकण्याचे पालन करण्यासाठी उघडे आहे। आमेन। मी देवाच्या वचनाचा कर्ता आहे, मला आपले वचन दिल्याबद्दल धन्यवाद पित्या। मी परमेश्वराच्या सूचनेचे पालन करतो। मी परमेश्वराचे वचन ऐकतो आणि करतो। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जर तुम्ही हा प्रोग्राम पहिल्यांदा पाहत आहात आणि तुम्ही अजूनपर्यंत येशूला आपला प्रभू आपला मित्र नाही बनवला, तर ही वेळ आहे जिथे कुठे आहात आमच्या बरोबर ही प्रार्थना करू शकता आणि येशूला आपला मित्र आणि प्रभू बनवू शकता। हालेलुया। तर जिथे कुठे तुम्ही आहात, आपल्या हाताला उंच करून डोळ्याला बंद करून माझ्या मागे या प्रार्थनेला बोलू शकता। लक्षात ठेवा, या प्रार्थनेला बोलणे खूप जरूरी आहे। माझ्याबरोबर बोलू शकता। प्रिय पित्या, मी माझ्या पूर्ण हृदयाने प्रभू येशूला जीवन परमेश्वराचा पुत्रामध्ये विश्वास करत आहे। मी विश्वास करत आहे की तो माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रूसवरती मेला आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून जिवंत केले आणि आज तो जिवंत आहे। मी प्रभू येशूला माझ्या जीवनामध्ये बोलावतो प्रभू माझा स्वामी होण्यासाठी। धन्यवाद परमेश्वर, मी वाचलो आहे, माझा नवीन जन्म झाला आहे, मी विश्वासाच्या द्वारे अनंत जीवनाला ग्रहण करत आहे। आजपासून मी परमेश्वराचे लेकरू आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। जर तुम्ही आमच्याबरोबर ही प्रार्थना केली आहे तर तुम्हा सर्वांचे अभिनंदन। परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुमचे स्वागत आहे। आणि जर तुम्ही ही प्रार्थना आमच्याबरोबर केली आहे तर ही वेळ आहे जिथे मी तुमच्यासाठी प्रार्थना करू। परमेश्वर, मी तुमचा धन्यवाद देते प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी ह्या वेळेला आपले जीवन तुम्हाला दिले। मी धन्यवाद देते प्रभू की सैतानाचे यांच्या जीवनावर कुठलाही कब्जा किंवा अधिकार नाही। येशू त्यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे। हे सुरक्षित आहे प्रभू, हे आशीषित आहे प्रभू। मी यांना आशीष देते तुमचे वचन, तुमचा अनुग्रह आणि तुमच्या आत्म्याच्या द्वारे। मी धन्यवाद देते परमेश्वर आणि ही सर्व प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते। आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे भेटीची। जर तुम्ही हा प्रोग्राम सेंटर मधून पाहत आहात तर आपली भेट सेंटर मध्ये देऊ शकता आणि जर घरातून ऑनलाइन पाहत आहात तर आमचे बँक डिटेल्स स्क्रीनवर दिलेले आहे। तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर बोलून बँक ट्रान्सफरच्या द्वारे आपली भेट देऊ शकता। चला आपण या भेटीसाठी प्रार्थना करूया। परमेश्वर, मी तुमचा धन्यवाद देते या भेटीला घेऊन येण्याचा अनुग्रह आणि संधीसाठी। ही भेट तुमच्या आत्म्याच्या द्वारे पवित्र आहे, तुम्हाला ग्रहण करण्यासाठी योग्य आहे। धन्यवाद परमेश्वर, जसे आम्ही दिले आहे देण्याचे आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये वाढत आहे। याची वाढती पिके आम्ही ग्रहण करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आमच्या जीवनामध्ये कधीही चांगल्या गोष्टीची कमी होणार नाही। या भेटीवरती आशीषाचा आव्हान बोलतो आणि ही भेट वाढत आहे, मल्टीप्लाय होत आहे आणि राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करण्यासाठी। हालेलुया। परमेश्वर, मी तुझा धन्यवाद देते आणि ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते। आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ही वेळ आहे देवीय स्वासची। जर तुमच्या मधून कोणी आहे त्याची तब्येत ठीक नाही, तुम्ही आजारी आहात, तर ही वेळ आहे तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत। आणि विश्वास करा
की जेव्हा आम्ही प्रार्थना करणार तेव्हा परमेश्वराची सामर्थ्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला देवीय स्वास्थ्य देण्यासाठी. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे? देवीय स्वास्थ्य. हालेलुया. तर जिथे कुठे तुम्हाला त्रास आहे, एक हात त्या ठिकाणी ठेवा आणि आमच्या बरोबर प्रार्थना करू शकता. आमच्या बरोबर प्रार्थना करू शकता. परमेश्वर, मी प्रार्थना करते प्रत्येक व्यक्तीसाठी जे आजारी आहे. हा, मी प्रत्येक आजाराला जाण्यासाठी बोलते. हा प्रभू, आय कमांड एव्हरी सिकनेस अँड एव्हरी इन्फॉर्मिटी टू लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. हा, मी प्रत्येक दुखणाला जाण्यासाठी बोलते. धन्यवाद. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रभू तुमचे जीवन तुमचे सामर्थ काम करीत आहे. आम्ही यांच्या शरीराच्या प्रत्येक अंगाला योग्य रीतीने काम करण्याचा आदेश देतो येशू ख्रिस्ताच्या नाव मध्ये. यांच्या हड्ड्यांमध्ये तुमचे सामर्थ काम करत आहे. हा प्रभू, मी धन्यवाद देते. जशी मी प्रार्थना करते तुमचे सामर्थ्यांच्या मध्ये काम करीत आहे. हेल्थ इज रिस्टोर, हेल्थ इज रिस्टोर्ड इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. हा परमेश्वर, मी तुझा धन्यवाद देते. प्रत्येक व्यक्तीसाठी देवीय स्वास्थ्याला ग्रहण करा, देवीय स्वास्थ्याला ग्रहण करा. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद देते परमेश्वर. हे स्वास्थ्य आहे, चंगाई मध्ये आहे येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या बरोबर ही प्रार्थना केली आहे तर माझा विश्वास आहे तुम्ही तुमच्या देवीय स्वास्थ्याला ग्रहण केले आहे. आमचे डिटेल्स स्क्रीन वर आहेत. आम्हाला फोन करून नक्की सांगा की परमेश्वराने तुमच्या बरोबर काय केले. थँक यू सो मच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाव वाव वाव. आज आपण बरेच काही केले. गाणे बोललो, डान्स केला, ऍक्शन सॉन्ग, वास्तविकता संग्रहाला वाचले, घोषणा केली, आपण योनाच्या बद्दल माहिती घेतली. हालेलुया. माझा विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आणि जसे मी नेहमी सांगते की आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा. जे काही आपण शिकला हो त्यांच्या बरोबर हा प्रोग्राम पुन्हा एकदा पहा आणि त्यांना या लिंकला जरूर शेअर करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण खूप उत्साहित आहात ते सगळं करण्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी शिकला. चला परमेश्वरा धन्यवाद देऊया आणि प्रार्थना करूया त्या सर्व गोष्टीसाठी जे आपण शिकलो आहोत आणि ग्रहण केले आहे. हालेलुया. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. रे मामा कथा की अलकांत्र बो शीतल बो कथा इपा शीतल बो शसे प्रदा. मी तो धन्यवाद देते प्रत्येक व्यक्तीसाठी. धन्यवाद परमेश्वरा जी प्रत्येक व्यक्ती या प्रोग्रामला पाहत आहे. मी त्यांच्या जीवनासाठी प्रभू तुमचा धन्यवाद देते. मी म्हणते प्रभू येशू त्यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. धन्यवाद प्रभू, हे आशिषित आहे आणि एक आशीष आहे. त्यांच्या जीवनातून तुमच्या ज्ञानाची सुगंध प्रत्येक ठिकाणी पसरत आहे. मी धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद प्रभू, तुमची बुद्धी आणि समची आत्मा त्यांच्यामध्ये महान रूपामध्ये कार्य करीत आहे. ते सुरक्षित आहे प्रभू. धन्यवाद देते प्रभू. सगळ्या गोष्टी मिळून त्यांच्यासाठी भलाई निर्माण करत आहे. त्यांचे परिवार सुरक्षित आहे. मी धन्यवाद देते प्रभू. ते निर्भीकतापूर्वक सुवार्तेचा प्रचार करीत आहे आणि महान रूपाने आत्म्यांना जिंकत आहे. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद, धन्यवाद देते तुमच्या भरच्या कृपेसाठी आणि तुमच्या अनुग्रहासाठी. आणि ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. शेवटची प्रार्थना करूया. परमपित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्माची सहभागीता आम्हा सर्वांबरोबर सदैव साठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमीन. निश्चयही भलाई आणि करुणा सदैव माझ्या जीवनामध्ये निवास करत आहे आणि मी सदैव साठी परमेश्वरच्या घरात निवास करत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. मला माहिती आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय.
subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.